हेलो फ्रेंड्स, माय नेम इज प्रोफेसर आर जे कोडुलकर, वर्किंग इन डीकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी। आपला सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्याचा कोड आहे 22447। ठीक आहे, तर आता आपण बघणार आहे, सगळ्यात पहिलं आपण टीचिंगला स्टार्ट करण्याच्या आधी त्याचा सिलॅबस डिस्कस करूया। एन्व्हायरमेंटल स्टडीजचा सिलॅबस आहे जो आहे, ते बघा, आपल्याला वीकमध्ये लेक्चर्स असणार आहेत 3, प्रॅक्टिकल्स याला नसणार आहेत, फक्त लेक्चर्स 3 होणार आहेत। त्याच्यानंतर थेरी असणार आहे, थेरीमध्ये आपल्याला 70 मार्काची एक्झाम असणार आहे, जे असणार आहे MCQs। ठीक आहे, त्याच्यानंतर जे तुमचे मिनिमम मार्क्स असणार आहेत, जे आहेत 30 मार्क्स असणार आहेत तुम्हाला, जे 30 मार्क्स असणार आहेत ते तुमचे युनिट टेस्ट, 2 युनिट टेस्ट आणि मायक्रो प्रोजेक्टवर, हे तुमचे 30 मार्क्स असणार आहेत। असे मिळून टोटल 100 मार्क्सचा तुमचा टोटल वेटेज असणार आहे। त्याच्यानंतर याला, हे झालं थेरीचं, ह्याच्यानंतर याला प्रॅक्टिकल नसणार आहे। ठीक आहे, 100 मार्काचं आपल्याला काय पेपरच होईल। त्याच्यानंतर आता आपण सिलेबस डिस्कस करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला आहेत 5 युनिट, जे आहे पहिलं एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर एनर्जी, त्याच्यानंतर एनर्जी सोर्स रिसोर्सेस आणि इकोसिस्टीम आणि आपलं पॉप्युलेशन। ठीक आहे, हे असे आपल्याला 5 युनिट असणार आहेत, तर आपण 1 बाय 1 बघूया। सगळ्यात पहिला युनिट आहे जो आहे एन्व्हायरमेंट। एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे 1 बाय 1 आपण सब पॉईंट डिस्कस करूया। सगळ्यात पहिला पॉईंट आहे जो आहे डेफिनेशन नीड एन्व्हायरमेंट स्टडीजची। पहिला एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे, त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन बघणार आहे, ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे एन्व्हायरमेंटची, त्याच्यानंतर ती गरज काय आहे शिकण्याची, एन्व्हायरमेंटल ची गरज काय आहे ती समजून घेण्याची, ती शिकण्याची गरज काय आहे हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे। त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे तो आहे सेगमेंट ऑफ अ एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲटमॉस्फियर असणार आहे, हायड्रोस्फियर असणार आहे, लिथोस्फियर असणार आहे आणि बायोस्फियर असणार आहे, हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे। त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज कोणकोणते आहेत, तेही आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे। इथे तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलेला आहे जो आहे, ग्रीन गॅसेस इफेक्ट आहे, हा एक आपला इश्यू आहे। त्याच्यानंतर क्लायमेट चेंज, सारखं सारखं क्लायमेट आपलं चेंज होतं। ग्रीन गॅसेस म्हणजे काय, की जे आता आताच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला जगामध्ये जे गॅसेस तयार होतात, जे आपण आपल्याकडे मोठमोठे कारखाने जे आहेत त्याच्यामध्ये पडणारा गॅसेस आहेत, त्या गॅसेसचा आपल्या एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतो, तर हे आपण डिस्कस करणार आहे। त्याच्यानंतर क्लायमेट चेंज म्हणजे काय, की आपले जे काय क्लायमेट आहेत, म्हणजे जे आपले हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, हे जे काय ऋतूज आहेत, त्या ऋतूमध्ये आपल्याला कसं चेंज होतो, त्याच्यानंतर हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे। क्लायमेट चेंजमध्ये ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आपण डिस्कस करणार आहे, ओझन लेअर डिटेक्शन डिप्लेक्शन हे बघणार आहे, हे आपण कशामध्ये डिस्कस करणार, एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला कोणकोणते इश्यूज आढळले आहेत हे आपण डिस्कशन करणार आहे। त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे जो आहे कन्सेप्ट ऑफ अ 4R। 4R म्हणजे काय, हे पहिला आपण सगळ्यात पहिला बघणार आहे, त्याच्यामध्ये रिड्युसेस, रियुजेस, रिसायकल, रिकवर हे आपण बघणार आहे। म्हणजेच काय, की तुम्हाला 4R हे इन डिटेल कळेलच, त्याच्यामध्ये रियूज कसं करायचं, रिड्यूस कसं करायचं, कमी कसं करायचं, रिसायकल कसं करायचं, रिकवर कसं करायचं, काही कन्सेप्ट आहेत त्यामध्ये हे अप्लाय होणार आहे। त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे जो आहे पॉप्युलेशन अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट, सॉरी पब्लिक अवेअरनेस आहे, पब्लिक अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट, म्हणजे जे आपलं पब्लिकली जे अवेअरनेस आहे, अवेअरनेस म्हणजे काय, थोडक्यात जे काय एन्व्हायरमेंटमध्ये जे काय डेली आपण कसा अवेअर करतो हे आपण याच्यामध्ये बघणार आहे। ठीक आहे, हे सगळे जे पॉईंट आहेत, जे 5 पॉईंट आहेत, हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये बघणार आहे। म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला ओव्हरव्ह्यू एन्व्हायरमेंट म्हणजे काय ह्याचा आपल्याला ओव्हरव्ह्यू याच्यामध्ये कळणार आहे, इंट्रोडक्शन याच्यामध्ये कळणार आहे। तर नेक्स्ट पॉईंट हे आहे, युनिट आहे जे आहे एनर्जी रिसोर्सेस, एनर्जी रिसोर्सेस, त्याच्यामध्ये पॉईंट पहिला आहे जो आहे
नॅचरल रिसोर्सेस. मग नॅचरल रिसोर्सेसमध्ये काय काय आलं? तर फॉरेस्ट रिसोर्सेस आलं, वॉटर रिसोर्सेस, एनर्जी रिसोर्सेस, लँड रिसोर्सेस आणि हे म्हणजे फॉरेस्ट म्हणजे काय की झाडं, झाडे हे पण आपलं काय आहे, नेचरचं काय आहे, रिसोर्स आहे. नेचर जे आपलं नॅचरल रिसोर्सेसमध्ये येतो. त्याच्यानंतर वॉटर म्हणजे पाणी, पाणी हे पण आपलं काय आहे, जगण्यासाठीचं एक रिसोर्सच आहे. त्याच्यानंतर एनर्जी आली, जमीन आली, हे सगळे आपण काय बघणार आहे, नेचर रिसोर्सेसमध्ये बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिन्युएबल, नॉन रिन्युएबल अँड सायक्लिक रिसोर्सेस. म्हणजेच काय, पुन्हा तयार करणे, म्हणजे जे आपल्याला जे रिसोर्सेस आहेत ते आपण एकदाच वापरून थांबत नाही, ते आपण काय करतो, रियूज करतो, रिबिल्ड करतो, रिन्यू करतो. तेच रिसोर्सेस कोणकोणते रिन्यू करता येतात, रिन्युएबल आहेत, ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे कॉजेस इफेक्ट्स डिटेक्शन्स डिप्लिकेशन्स अँड ऑफ द रिसोर्सेस. म्हणजे जे आपल्याला रिसोर्सेस दिलेले गेलेले आहेत, जे रिसोर्सेस ऑलरेडी आपण इथे बघितलेले आहे, बघा फॉरेस्ट, वॉटर, एनर्जी, लँड, हे जे काही रिसोर्सेस आहेत ते आपण इथं त्याच्या त्या रिसोर्स रिसोर्समध्ये त्यांच्यावर होणारे जे काही कॉजेसेस आहेत, त्याच्यावर होणारे जे इफेक्ट्स आहेत ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे एनर्जी, एनर्जी फॉर्म्स. एनर्जी फॉर्म्स म्हणजे काय हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. फिफ्थ पॉईंट आहे प्रेझेंट ग्लोबल एनर्जी यूज ऑफ अ फ्युचर फ्युचर डेमो डिमांड्स फ्युचर डिमांड्स म्हणजे जे काय आपले ग्लोबल एनर्जीज आहेत, ग्लोबल एनर्जी जे काय फ्युचर डिमांड्स म्हणजे नंतरचे जे काय आपल्याला डिमांड्स आपण ह्या एनर्जीवर करतो, नंतरचे जे काय लागणारे आपले डिमांड्स आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. सिक्स पॉईंट आहे एनर्जी कन्झम्पशन. म्हणजेच काय की एनर्जी आपण कशी सेव्ह करतो थोडक्यात, हे याच्यामध्ये एनर्जी रिलेटेड आपण डिस्कस करणार आहे. सेवन पॉईंट आहे ओव्हर युज ऑफ अ नॅचरल रिसोर्सेस अँड त्याच्यावर येणारे इम्पॅक्ट. म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस आपल्याला मिळालेले आहेत एन्व्हायरमेंटमधून, त्याच्यावर होणारे इम्पॅक्ट आणि ते यूज करून आपण कसं जगतो ते आपण इथे डिस्कस करणार आहे. आणि त्या रिसोर्सवर कसे इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटमध्ये पडतात हे आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. तर हे सगळं असणार आहे एनर्जी भोवती, एनर्जी रिसोर्सेस. हे सगळं दुसरा चॅप्टर असणार आहे एनर्जी रिसोर्सेस. त्यामध्ये मेन कोणकोणते एनर्जी रिसोर्सेस आहेत, आपल्याला नॅचरल रिसोर्सेस कोणकोणते आहेत, त्याच्यावर असणार ते कसं यूज होतं किंवा ते आपण कसं यूज करून घेतो, ते कसं रिसायकल करतो, रियूज करतो, हे सगळं आपण याच्यामध्ये एनर्जी रिलेटेड रिसोर्सेसमध्ये डिस्कस करणार आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे जो आहे थर्ड युनिट जो आहे इकोसिस्टीम अँड बायोडायव्हर्सिटी. इकोसिस्टीम आणि बायोडायव्हर्सिटी. तर सगळ्यात पहिले आपण बघूया इकोसिस्टीम म्हणजे काय. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे पहिला इकोसिस्टीम म्हणजे काय. इकोसिस्टीमला मराठीत आपण म्हणतो की पर्यावरण आणि आपलं जैवविविधता, पर्यावरण आणि जैवविविधता. इकोसिस्टीम मध्ये आपण इकोसिस्टीम म्हणजे काय, पर्यावरण म्हणजेच काय आणि त्या पर्यावरणामध्ये तिची डेफिनेशन येईल आणि त्या डेफिनेशन त्याच्यामध्ये डेफिनेशन डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर ऍस्पेक्ट्स ऑफ अ इकोसिस्टम डिव्हिजन ऑफ अ इकोसिस्टम म्हणजे इकोसिस्टममध्ये किती पार्ट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ इकोसिस्टम, इकोसिस्टम पर्यावरणाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हेही देखील आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ अ इकोसिस्टम, इकोसिस्टम म्हणजे पर्यावरणाचे फंक्शन्स कोणकोणते आहेत हेही आपण इथे डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण म्हणजे जैवविविधता, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये मल्टिपल जीव आहेत आणि राहतात जगतात, तर त्याच्याविषयी आपण थोडं डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन बघणार आहे, लेवल्स ऑफ व्हॅल्यू बघणार आहे, लेवल्स व्हॅल्यूज अँड लोज बायोडायव्हर्सिटी हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती बायोडायव्हर्सिटीची म्हणजे जैवविविधतेची किती लेवल आहे
तिचे किती व्हॅल्यूज आहेत आणि किती आपण ते आपण ते वन बाय वन इन डिटेल आपण ते डिस्कस करणार आहे बायोडायव्हर्सिटी. तर त्याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे बायोडायव्हर्सिटी असेसमेंट. सॉरी, बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण इंडियामध्ये आपण हे आपण ओव्हरऑल वर्ल्डचं बघत होतो, तर त्याच्यामध्ये आपण आता इंडियाचं सुद्धा बघणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे जो आहे बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय की आता थोडक्यात जे टेम्परेचर आहे त्याच्या रिलेटेड आपण म्हणजे जे जीव आहे त्याच्यावर जे काय येणारे टेम्परेचर किंवा त्याच्यावर येणारे जे जगण्यासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत जीव जे आपल्या पृथ्वी तलावर जे जीव आहेत त्याच्यावर लागण्यासाठी जगण्यासाठी रिसोर्सेस आहेत त्याविषयी थोडं आपण इथे डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे जो आहे बायोडायव्हर्सिटी ऑब्जेक्ट आणि व्हेरियस लॉज म्हणजे हे ह्याच्यासाठी पण आपल्या पृथ्वी तलावरती लॉज आहेत काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याही देखील इथे आपण डिस्कस करणार आहे. तर हे होतं पर्यावरण आणि जैवविविधता म्हणजेच इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी हे आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. तर फोर्थ चॅप्टर आहे जो आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टर आहे जो आहे एन्व्हायरमेंटल पॉप्युलेशन सॉरी एन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे सगळ्यात पहिला पॉईंट आहे जो आहे ह्याच्यामध्ये पहिला पोल्युशन म्हणजे प्रदूषण. प्रदूषणाचे डेफिनेशन काय आहे थोडक्यात म्हणजे एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणाचं जे काय प्रदूषण होते तर त्याची डेफिनेशन ऍक्च्युअल त्याची डेफिनेशन काय आहे तर ते बघ डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर टाईप्स कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये नेचर आहे आर्टिफिशियल आहे हे आपण दोन डिस्कस करणार आहे. हे मेन दोन टाईप आहेत ज्याचे आहेत पोल्युशनचे दोन टाईप आहेत जे आहे नॅचरल आणि आर्टिफिशियल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे पॉईंट जो आहे सॉइल लँड पोल्युशन. सॉइल आणि लँड पोल्युशन त्याच्यामध्ये येणारे कॉजेस अँड इफेक्ट्स एन्व्हायरमेंट ऑफ अ लाईफ मेजरमेंट म्हणजेच काय की जमीन आणि माती याचं जे काय पोल्युशन होतंय ते आपण त्याच्यावर येणारे इफेक्ट्स कोणकोणते आहेत तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. नेक्स्ट पोल्युशन आहे जे आहे वॉटर पोल्युशन. आतापर्यंत आपण बघितलं माती आणि जमिनीचं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे पाण्याचं पोल्युशन कोणकोणतं आहे. त्याच्यामध्ये रिसोर्सेस ऑफ अ वॉटर्स सरफेस सब सरफेस रिसोर्सेस ऑफ अ वॉटर पोल्युशन हे आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे पाण्यावर येणारं जे काही पाण्यामध्ये येणारं जे काही पोल्युशन आहे प्रदूषण आहे आपल्या पृथ्वी तलावरती आपल्या पूर्ण वर्ल्डवरती जे काही पोल्युशन आहे वॉटर पोल्युशन ते देखील याच्यामध्ये डिस्कस करणार आहे या पॉईंटमध्ये. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंटमध्ये वेस्टेज वॉटर म्हणजे वाया गेलेलं पाणी कितपत आहे त्याचं मेजरमेंट काय आहे किती जातंय आणि किती त्याच्यावर त्या ते वाया गेलेल्या पाण्यामध्ये पूर्ण पृथ्वी तलावरती किंवा पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये किती इफेक्ट होतो किती इम्पॅक्ट होतो हे ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे डिस्कस करणार आहे. जे आहे इथे बघा जनरेट अ इम्पॅक्ट ऑफ अ लो डायग्राम म्हणजे थोडक्यात काय आपण हे डायग्राम थ्रू आपण काय बघणार आहे वेस्टेज वॉटरचं मेजरमेंट करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवा पॉईंट आहे जो आहे एअर पोल्युशन. हवेतलं जे काय पोल्युशन आहे ते झाल्यामुळे त्याच्यावर येणारे इम्पॅक्ट इफेक्ट्स कोणकोणते आहेत कॉजेस कोणकोणते आहेत हे देखील याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. नॉईज पोल्युशन म्हणजे काय तर सेम जसं आतापर्यंत बघत आलेलो त्याच पद्धतीने नॉईज पोल्युशनमध्ये सुद्धा आपण त्याच्यावर येणारे इफेक्ट्स बघणार आहे यामध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर सॉलिड वेस्टेज त्याच्यानंतर बायो केमिकल त्याच्यानंतर सॉरी बायो मेडिकल त्याच्यानंतर वेस्टेज ई वेस्टेज रिसोर्सेस जनरिक कॅरेक्टरिस्टिक्स इफेक्ट्स मेथड्स अँड मॅनेजेस हे आपण डिस्कस करणार आहे ह्याच्यामध्ये जो आहे आपला हा चॅप्टर एन्व्हायरमेंटल पोल्युशनमध्ये.
एनवायरमेंटल पोल्युशन मध्ये मेन जे आहे ते सॉइल म्हणजे मेन जे काही पॉइंट्स आहेत जे आहेत सॉइल लँड्स पोल्युशन वॉटर पोल्युशन त्याच्यानंतर वेस्टेज पोल्युशन एअर पोल्युशन नॉईज पोल्युशन हे आपण पोल्युशन मध्ये डिस्कस एनवायरमेंटल पोल्युशन मध्ये डिस्कस करणार आहे हे 7 पॉइंट. त्यानंतर लास्टचा जो चॅप्टर आहे जो आहे 5th चॅप्टर जो आहे सोशल इश्यूज अँड एनवायरमेंटल एज्युकेशन. ह्याच्यामध्ये आपण सोशल इश्यूज म्हणजे काय की एन्व्हायरमेंटलमध्ये जे काय येणारे इश्यूज आहेत म्हणजे तेच म्हणजे काय आता वन बाय वन बघूया. सगळ्यात पहिला आर्टिकल 48A अँड 51A जी ऑफ द इंडिया इंडियन रिगार्डिंग एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड द प्रिव्हेन्शन ऍक्ट. म्हणजेच काय की आत्तापर्यंत आपण सोशल इश्यूज म्हणजे किती एक्सपेरिमेंट झाले त्याच्यावरती किती एक्सपेरिमेंट आपण आर्टिकलमधून बघितलेले आहेत त्याच्यावर कोणकोणते ऍक्ट लावले गेलेले आहेत किंवा तुम्ही जर एखाद्या रिसोर्सेसचे जर तुम्ही जर नासाडी करत असाल किंवा त्या रिसोर्सेसवर जर तुम्ही काही इम्पॅक्ट आणत असाल तर तुम्हाला हे ऍक्ट लागू होतात ह्या ह्या ऍक्टमध्ये तुम्हाला काय आपण म्हणतो की ह्या या ऍक्ट मध्ये तुम्हाला बंधन आहेत हे ऍक्ट तुमच्यावर लागू होणार असे ऍक्ट आपण तयार केलेले आहेत हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे जो आहे कन्सेप्ट ऑफ अ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफ अ एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट डेव्हलप करण्यासाठी किती म्हणजे किती कन्सेप्ट आपण हे करतो इस्टॅब्लिश करतो हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. तिसरा पॉइंट आहे मॅनेजमेंट मेजर रेन वॉटर असू दे त्याच्यानंतर अंडर वॉटर रेंज रिचार्ज असू दे त्याच्यानंतर ग्रीन गॅसेस असू दे त्याच्यानंतर हे सगळं आपण याच्यामध्ये एनर्जी एनर्जी रिन्युएबल एनर्जी वॉटर मॅनेजमेंट असू दे हे आपण जे काही मॅनेजमेंट रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे ते याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. आणि फोर्थ पॉइंट आहे याच्यामधला जो आहे रोल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन अ एन्व्हायरमेंट अँड ह्युमन हेल्थ. म्हणजेच सगळं फिरून जर एन्व्हायरमेंटमध्ये जे आपण आता स्टडी करतोय हे सगळं फिरून जिथं येतं ते आपलं ह्युमन हेल्थवर येतं. ह्युमन हेल्थ हे ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. तर हा होता 5वा चॅप्टर जो आहे सोशली इश्यूज अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ठीक आहे, हे असे 5 चॅप्टर आहेत आपल्याला तर आपण वन बाय वन आता बघणारच आहेत. सगळ्यात पहिला पण चॅप्टर बघणार आहे आणि पहिल्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहे. इथे आपण हे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.